नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग. सर्वप्रथम गणपती बाप्पा आणि पुढच्या वर्षी लवकर या. आज आहे अनंत चतुर्दशीचा दिवस, म्हणजे आपल्या मोठ्या मोठ्या गणपती बाप्पांचा विसर्जनाचा दिवस. आज गणपती बाप्पा आपले विसर्जन होणार 10 दिवस जे विराजमान झाले होते. या उत्सवासाठी आपण मागचे 3-4 महिने वाट बघत असो. उत्सवाचे दिवस आहे ना, असे पटकन वाऱ्यासारखे निघून जातात, पण त्याच्यासाठी वाट बघण्यासाठी ना खूप काळ जातो. आता आपण आहोत लालबाग परळमध्ये आणि आज आपण पूर्ण दिवस गणपती विसर्जन कव्हर करणार आहोत. पहिलं आपण आता तुम्ही मागे बघू शकतात, मुंबईच्या राजाजवळ म्हणजे गणेश गल्लीजवळ आता आपण आलो. सर्वात पहिला गणपती तोच निघतो, तर आपण पूर्ण दिवस बाहेर असणार, त्याच्यामुळे वेगळ्या वेगळ्या व्हिडिओ या चॅनलवरती आपल्या येत राहतील, तुम्ही बघत राहा. तर चला कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, आता आपण मुंबईच्या राजाजवळ आलो आहे आणि इथे आता थोड्याच वेळामध्ये आरतीला सुरुवात होणार आहे. गणपती बघा बॅक साईडने पूर्ण ओपन केलेला आहे, म्हणजे तो मागच्या गल्लीतून तिकडे निघणार आहे. आपण आता मागे जाऊया. इथे आपले सबस्क्रायबर दादा भेटलेले. नमस्कार दादा, कुठून आला तुम्ही? खास विसर्जनासाठी गणपती बाप्पा. नाव का तुमचं? तुषार मोरे. तुषार मोरे मोरे, ठीक आहे. चला बघा, आता आपण मुंबईच्या राजाच्या बरोबर बॅक साईडला आहे. हे बघा, आणि इथून गणपती बाहेर येणार आहेत. याच्यासाठी इथे बघा सर्व रांगोळीचे वगैरे सर्व तयारी चालू आहे. पूजेची मूर्ती तिकडून निघालेली आहे आणि तिकडे मेन पुष्पवृष्टी लावलेली आहे. शाहिस्तेकरांची बोट कापलेली आहे, ते वरती देखावा दाखवलेला आहे आणि इथून मुंबईचा राजा निघालेला आहे एकदम गुलालामध्ये नाहून. भारी एकदा इथे आपले सबस्क्राइबर फॅमिली भेटले. दादा नाव का तुमचं? अच्छा, ओके, थँक्यू. आज खास विसर्जनासाठी गणपती बाप्पा. चला थँक्यू, बाय बाय. Thank you.
आणि आता मुंबईचा राजा आपला गणेश गल्लीचा गणपती विसर्जनासाठी निघालेला आहे गणेश गल्लीमधून गिरगावच्या दिशेने. गणपती बाप्पा मोर्या. जबरदस्त मूर्ती वाटते ही, जबरदस्त, एक नंबर. तलवार बिलवार एकदम डॅशिंगमध्ये भारी. तर आता आपण गणेश गल्लीमधून बाहेर आलेलो आहे. मजबूत गर्दी त्या साईडला बघा, सर्व ट्रॅफिक जाम झालेलं आहे पूर्ण. इथे असे ठिकठिकाणी असे मंडळांतर्फे असे स्टॉल लावतात मोठे मोठे, ज्या ठिकाणी पाणी खाणं पिणं मोफत दिलं जाते आजच्या दिवशी. चला आपण राजाजवळ जाऊया. आणि बघा इथे सर्व पोलीस बांधव आहेत. आज त्यांना खूप मोठा त्रास आहे एक प्रकारे, खूप गर्दी असते आणि त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं तेवढं अवघड पण असते. आता इथे ड्युटी सुरुवात होते आणि आता आपण पोहोचलो लालबागच्या राजाजवळ. हे बघा लालबागचा राजा निघाला, अजून 3-3.5 तास आहेत बाहेर यायला आणि आत्तापासून इथे गर्दीला सुरुवात झाली आहे. बघा इथे रस्त्याच्या दुतर्फा लोकं आधीच जागा अडवलेली आहे, म्हणजे लालबागच्या राजाचं दर्शन डायरेक्ट समोरून होईल. आणि हाच तो प्रवेशद्वार आहे ज्या ठिकाणून लालबागचा राजा विसर्जनासाठी बाहेर येणार आहे. आता आपण चिंचपोकळीच्या चिंतामणीजवळ पोचलो आहे. चिंतामणीचा गणपती ॲक्च्युली उशिरा बाहेर निघतो, म्हणजे 2-3 च्या दरम्यानी, पण आपण सकाळी इथे दर्शनासाठी आलो होतो बघण्यासाठी. इथे गणपतीची उत्तर पूजा चालू आहे आता आणि आरती चालू आहे. या साईडला बघा सर्व बँजोचा वगैरे सेट सर्व लावलेला आहे आणि आरतीसाठी आपण इथे गर्दी बघू शकतो. गणपती बाप्पा मोरया. थोडीशी भूक लागली होती. इथे आपले रोहन साहेब आपल्या विसर्जनासाठी जॉईन झालेले आहेत. एकटे आलास माता किती वाजेपर्यंत असणार? लालबागचा राजापर्यंत. गणपती बाप्पा. आपण आता बघा रंगारी पदक चहाजवळ आलेलं आहे. इथे बँजोचं सेट वगैरे लावले, वाजले 10 आणि गणपती निघाला, अजून थोडा वेळ आहे. इथे बघा गणपतीचं सगळं चलचित्र वगैरे लावलेलं आहे आणि हे चलचित्र आहेत ना, हे इथे ही बैलगाडी असते, म्हणजे बैल हे खेचत नेणाऱ्यांचं खूप म्हणजे चांगलं विसर्जन असते. सर्व काही नाही का देखावे वगैरे या ठिकाणी असतात आणि बरोबर ह्याच्या मागे बघा रंगारी पदक चहाचा गणपती आपल्याला दिसणार आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोर्या. आणि इथे ॲक्च्युली हा बँजो थांबला होता, पण आपल्या विनंतीला त्या लोकांनी मान देऊन ते 2 मिनटं आपल्यासाठी वाजवत आहेत. मित्र बँजो कुठला तुमचा? किंग स्टार बीट्स. आणि कुठला आहे? ठाण्याचा. ओके थँक्यू. हा
काळा चौकीच्या जोरात आता आपण आलो आहोत काळा चौकीच्या महागणपतीच्या इकडे. ॲक्च्युली या छोट्याशा चाळीमधून गणपतीचं आगमन आणि विसर्जन होते आणि इथे हे बघण्यासाठी खूप गर्दी असते. जर आपल्या नशिबात असेल तर आपल्याला दिसेल, कारण आपल्याला सेम टाईमला लालबागच्या राजाला पण जायचं आहे. इथे बघा बँजो वगैरे आतमध्ये आलं आहे आणि आरती माहिती नाही झाली आहे की नाही ते. इथे आपण पहिले दर्शन घेऊया काळा चौकीच्या महागणपतीचं. मित्र आरती झाली आहे काय? अच्छा ओळखतोस मला, नाव काढू तर श्रीश. श्रीश थँक्यू. गणपती बाप्पा ह्याला पण बाबू तुझं नाव काय? रुद्र. पुढच्या वर्षी ओ आरती झाली काय? ओके आणि बघा आपल्या नशिबामध्ये गणपतीचं विसर्जन होतं या गर्दीतून जाताना आणि गणपती आता निघालेला आहे. बघा आता आपण लालबागच्या सिग्नलला आलेलो आहे. एवढा सगळा पब्लिक हा लालबागच्या राजासाठी आलेला आहे. जे ज्या लोकांना गणेश चतुर्थीमध्ये लालबागच्या राजाचं दर्शन घेता येत नाही ते लोक विसर्जनाच्या टाईमला या ठिकाणी येत असतात. आता पण गणपती निघाला, अजून जवळपास 1.5 तास आहे. इथून 8 वाजल्यापासून सगळे राहण्यासाठी उभे राहतात इथे गणपती बघण्यासाठी आणि धनश्री पण तिकडे आहे. चला पाण्याची सोय केलेली आहे. थँक्यू. आता आम्ही गर्दीमध्ये उभे आहेत. लालबागचा राजा थोड्या वेळामध्ये इथून बाहेर येईल. आता वाजले दुपारचा 12:30 वाजले. रडायचं नाही. गणपती बाप्पा
आपण बघू शकतो लागोपाठ सर्व गणपती आहेत. इथे पहिला आहे तो प्रगती सेवा मंडळचा आहे म्हणजे माटुंग्याचा, त्याच्या मागे परळचा महाराज आहे, त्याच्या मागे लोअर परळचा लाडका आहे, एकदम लाईन लागले मागोमाग. मित्रांनो आपली विसर्जनाची दुसरी व्हिडिओ इथे